नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण आजचा विषय घेतलेला आहे सोयाबीनमध्ये एकरी पंधरा क्विंटल उत्पादन आपण कशा पद्धतीने काढू शकतो याच्याविषयी मी बोलणार आहे कारण की कोणतंही नियोजन करताना ते एकदम नियोजनबद्ध असलं पाहिजे तेव्हाच आपण ते त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो आता बरेच असे सुद्धा कमेंट करतील की एकरी पंधरा क्विंटल उत्पादन म्हणजे तुम्ही काहीतरी जास्त फिकत आहात किंवा पंधरा क्विंटल उत्पादन शक्य होत नाही तर यांनी पहिल्यांदा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आपण बनवलेलाच नाही हे त्यांनी लक्षात घ्यायचं आहे आणि ज्यांना असं खरंच वाटते काय की आपण पंधरा क्विंटल उत्पादन काढलं पाहिजे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण खास करून बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की आपण दोन हजार बावीसमध्ये एकरी चौदा क्विंटलचं उत्पादन सर्व रंब्यामध्ये काढलेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये सोळा क्विंटलचं उत्पादन आपण एक सर्वमध्ये काढलेलं आहे आणि आता यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये आपला प्लॉट तर बरेच जण पाहिला असते तर यावर्षीसुद्धा आपण एकरी पंधरा प्लस उत्पादन काढणार आहोत तर त्याचं नियोजन कशा पद्धतीने असते हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि एका ठिकाणी तुम्हाला शेंगाचं प्रमाण म्हणजे किती पाहिजे असते एका झाडाला श शे, किती शेंगा असल्यानंतर त्याचं वजन किती भरते हे संपूर्ण माहिती म्हणजे आपलं जे गणित आहे ते आपलं एकरी पंधरा क्विंटल प्लस उत्पादन हे निघू शकते तर मित्रांनो साधारण एका एकरमध्ये साधारण चाळीस गुंटी क्षेत्र म्हणजे एक एकर तर तेहतीस बाय तेहतीसचा जे स्क्वेअर फूट असते त्याला आपण एक फूट म्हणजे एक गुंठा म्हणतो आणि ती एक गुंठ्याचे क्षेत्रफळ जे आहे एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट म्हणजे एक एक गुंठा तर एका एकरमध्ये साधारण त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फुटाची तुम्हाला एका एकरचे क्षेत्र क्षेत्रफळ जे हे एका एकर क्षेत्रफळ जे आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ फूट आहे तर आपण एका एकरमध्ये साडेतीन फुटाचा बेड करत आहो म्हणजेच तुम्ही त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फुटाने तुम्ही साडेतीन फुटा स्क्वेअर फूट आहे आणि तुम्ही साडेतीन फुटाचं बेड मारलेलं आहे म्हणजेच त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला तीन पॉईंट पाच म्हणजे साडेतीन फूट बरोबर तुमचं उत्तर येईल बारा हजार चारशे पंचेचाळीस एवढी तुम्हाला त्या ठिकाणी सरी मिळणार आहे समजून घ्या तुम्ही साडेतीन फुटावर जर लावड करत असाल म्हणजे सिंगल लाईनने तर तुम्हाला बारा हजार चारशे पंचेचाळीस स्क्वेअर फुटावर तुम्हाला लागवड करता येते परंतु आपण काय करतो की एका सरीवर आपण दोन लाईन लावत असतो जर एक लाईन लावली असती तर बारा हजार चारशे पंचेळीस ठिकाणी तुम्ही एका फुटावर एक झाड एवढं तुम्ही लावू शकला असता परंतु आपल्याला एका एक ओळ न न लावता आपण एका वेळेवर दोन लाईन लावतो म्हणजे साडेतीन फुटावर आपण दोन लाईन लावतो तर तर म्हणजेच बारा हजार चारशे पंचेचाळीस मुलीला दोन म्हणजे आपण दोन लाईन लावत आहोत तर त्याचं उत्तर येते चोवीस हजार आठशे नव्वद स्क्वेअर फुटाची आपल्याला सरी मिळते म्हणजे आपण एका फुटावर जर लावत असेल तर एका फुटावर जर दो, दोन लाईन लावत असेल साडेतीन फुटाच्या बेडवर तर आपल्याला चोवीस हजार आठशे नव्वद फुटाची आपल्याला सरी मिळते परंतु आपण एका फुटावर झाड लावत नाही कारण की एका फुटावर आणत सोयाबीनचं हे दूर होते म्हणून आपण काय करतो की एका जा फुटात जागी आपण अर्ध्या फुटावर लावतो म्हणजेच तुम्हाला जे एका फुटावर जर तुम्ही लावलं असतं तर चोवीस हजार आठशे नव्वद तुम्हाला जागा जी आहे म्हणजे स्क्वेअर फुटाची जागा तुम्हाला मिळाली असती परंतु आपण अर्ध्या फुटावरला होता म्हणजे चोवीसमधून चोवीसचे आपण दोन भाग के के केले म्हणजे अर्ध्या फुटाचे केले म्हणजे तुम्हाला चोवीस हजार आठशे नव्वद गुणीला दोन असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला एकोणपन्नास हजार सातशे ऐंशी एवढी तुम्हाला त्या ठिकाणी जागा मिळणार आहे टोकनसाठी म्हणजे तुम्ही एका एकरमध्ये एक एक जरी बी टाकलं तर तुम्ही एकोणपन्नास हजार सातशे ऐंशी ठिकाणी तुम्ही दाण्याची संख्या टाकू शकता परंतु आपण एक एक बी टाकत नाही म्हणजेच आपण साधारण एका एकरमध्ये एक एक तीन तीन बिया टाकत असतो समजून घ्या तीन तीन बिया आपण टाकल्या तर एकोणपन्नास हजाराच्या तीन पट तर साधारण तुमचे एक लाख सत्तेचाळीस हजार एवढं झाडं तुमचे साधारण तुम्हाला एका एकरमध्ये बसतात परंतु आपल्याला झाडाची संख्यासुद्धा तेवढंच मेंटेन ठेवायची आहे आणि झाडापासून मिळणारं उत्पादन हे सुद्धा आपल्याला त्याचा हिशोब करून आपल्याला त्याचं गणित काढायचं आहे तर आता संपूर्ण पहिल्यांदा समजून घ्या आपण झाडाची संख्या टाक टाकलेली टाक आहे एका ठिकाणी तीन तीन झाडे टाकलेली आहेत सहा इंचावर म्हणजेच अर्ध्या फुटावर तर आपल्याला साधारण एक लाख सत्तेचाळीस हजार झाडाची संख्या मिळाली आहे परंतु त्याच्यामध्ये आपण आता जर्मिनेशन पकडू साधारण आपल्या सोयाबीनचं जर्मिनेशन जे आहे आपण ऐंशी टक्के पडू पकडू म्हणजेच एका लाखा जर एका लाखाचा हिशोब जर केला तर आपले ऐंशी हजार झाडं उगवले आणि पन्नास म पन्नासमधले आपण दहा टक्के म्हणजे आपण तीस हजारानं झा झाडाची संख्या जी आहे ती कमी करणार आहे म्हणजेच स एक लाख सत्तेचाळीस हजारमधून आपण तीस हजार झाडाची संख्या ही कमी करणार आहे म्हणजे आपली साधारण एक लाख सतरा हजार झाडं आपली एका एकरमध्ये बसायलेत सुद्धा आपण चार ते पाच हजार झाडं कशामुळे तरी किड्याने खाल्ली किंवा मग बुरशी लागली वगैरे आपण असे चार पाच हजार झाडं आपण एका एकरमध्ये कमी करणार आहात म्हणजे आपण साधारण साधारण एक लाख बारा हजार ते पंधरा हजार झाडं आपण गृहित धरू एका एक्रीमध्ये आपण बारा हजार ते पंधरा हजार झाडं आपण एका एक्रीमध्ये पकडू तर इतुन आता इथून गणित जे आहे ते थोडंफार समजून घ्या की आता इथून जे आहे संपूर्ण खेळ जे आहे त्याच्यामध्ये दडलेला आहे तर आता ते तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या समजून घ्या एका जागी जे आहे समजून घ्या तुम्ही तीन तीन झाडे टाकलेले आहेत आणि तीन झाडाला एकून लागलेला शेंगा समजून घ्या हे तीन झाडं आहेत आणि याला लागलेल्या शेंगा जे आहेत हे तुम्हाला शंभर शेंगा आहेत समजून घ्या हे शेंग शंभर शेंगा आहेत आणि शंभर शेंगा म्हणजे साधारण काही दोन असतील काही काही दोन दाण्याच्या असतील काही तीन दाण्याच्या असतील तर साधारण आपण अडीच दाणेच्या सरासरीने आपण जर पकडलं तर म्हणजे आपण शंभर शेंगाचे जे दाणे आहेत ते तुम्हाला अडीचशे दाणे मिळालेले आहेत म्हणजेच आणि शंभर दाण्याचं जे वजन आहे साधारण आता संगमच्या जे व्हरायटी म्हणजे केडेजच्या जे व्हरायटी असतील त्याचं वजन जास्त आहे परंतु तीनशे पस्तीस वगैरे जे व्हेरायटी आहेत त्याचं वजन थोडंसं कमी राहते साधारण आपण शंभर दाण्याचं वजन काय करू आपण तर बारा ग्राम पकडू साधारण आपण जी ह्या व्हेरायटी आहेत ते दुसऱ्या लावलेल्या आहेत तर शंभर दाण्याचं वजन आपण बारा ग्राम पकडू आणि दोनशे दाण्याचं वजन जे आहे तुम्हाला मिळणार आहे चोवीस ग्राम तर अडीचशे दाण्याचं वजन तुम्हाला मिळणार आहे तीस ग्राम म्हणजे एका फुलीवर तुम्हाला जे झाडाचं जे वजन आहे म्हणजे दाण्याचं वजन जे आहे तुम्हाला मिळणार आहे तीस ग्राम तर आता इथून पुढे समजून घ्या जर तुम्हाला एका फुलीवर सहा इंचावर जर तुमचे तीन झाडं आहेत आणि तुम्हाला एका फुलीवर तीस ग्राम हे वजन मिळत आहे आणि तुम्ही एका एकरमध्ये साधारण तुम्ही एकोणपन्नास हजार ठिकाणी रोपाची संख्या लावलेली आहे म्हणजे एकोणपन्नास हजार ठिकाणी तुम्ही झाडं लावलेली आहेत तीन दाणे आणि तीन झाडाचं वजन जे आहे तुमचं तीस ग्राम आहे म्हणजेच तुम्ही तीस ग्राम गुणीला एकोणपन्नास हजार असं जर केलं तर तुम्हाला मला उत्पादन जे आहे साधारण चौदा क्विंटल सत्तर किलोपर्यंत उत्पादन तुम्हाला एका एकरमध्ये मिळते या पद्धतीने जर तुम्ही नियोजन जर केलं समजून घ्या एका ठिकाणी शंभर शेंग आहेत आणि तुम्हाला शंभर शेंगापासून साधारण अडीचशे दाणे मिळत आहेत आणि अडीचशे दाण्याचं वजन तुमचा तीस ग्राम आहे तरी तुम्हाला एका एकरमध्ये साधारण तुम्हाला चौदा क्विंटल सत्तर किलोपर्यंत उत्पादन हे मिळते परंतु त्याच्यामध्ये बी काही व्हेरायटी असतील की जे जास्त शेंगा लागणाऱ्या व्हरायटी असतील अशा ठिकाणी सोयाबीनला जे आहे शंभरपेक्षा अधिक शेंगा त्या ठिकाणी लागू शकतात म्हणून अशा जर अशा पद्धतीने जर तुम्ही सोयाबीनचं जर नियोजन केलं म्हणजे एका ठिकाणी तीन दाणे आणि तीन दाण्याचं एकूण वजन आणि दोन झाडांमधील अंतर म्हणजेच आपल्याला संपूर्ण झाडा एका फुलीवरून मिळणारं एकूण जे वजन आहे यानुसार जर तुम्ही संपूर्ण जर नियोजन जर केलं आणि काटेकोर पद्धतीने केलं त्याचबरोबर तण व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन बाकी जी खत व्यवस्थापन जे आहे सर्व गोष्टी जर तंतोतंत केल्या तर एकरी पंधरा क्विंटल उत्पादन कुठंच गेलं नाही कारण की याच्यामध्ये लागवडपासून ते नियोजनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे हे तुम्हाला फक्त टोकनमध्येच शक्य होते हेच जर तुम्ही हेच गणित जर तुम्ही पेरणीमध्ये करून पाहत असाल समजून घ्या तुम्ही एकरी चाळीस किलो टाकलेलं आहे आणि तुम्ही एका झाडाला शंभर शंका न पकडता साधारण तुम्ही पंधरा शकं पकडल्या तरी तुमचं गणित जे आहे ते तुमचं व्यवस्थित बरोबर येत नाही लागलं असतं तुम्ही करून पहा तुमच्या झाडाची संख्या मोजा जे ज्यांना ज्यांनी पेरली पेरणी केलेली आहे पंधरा इंचाला केली किंवा अठरा इंचा केली असेल तर त्यांचं जे एकरी बियाण्याची संख्या आणि झाडाची संख्या हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि येणारं उत्पादन हे त्यांचं कुठंच ताळमेळ जुळत नाही म्हणून तू परंतु टोकनमध्ये हे शक्य आहे ज्यांना ते चांगल्या पद्धतीने जमलं ते एक पंधरा क्विंटल उत्पादन काढतात ज्याला जमलं नाही ते त्याच ठिकाणी जसे पारंपरिक पद्धतीने करत आहेत त्या ठिकाणी त्यांचं उत्पादन साधारण सहा क्विंटल सात क्विंटलपर्यंत ही येत असते आणि आता सोयाबीनचे सुद्धा काही जण कमेंट करतील की सोयाबीनचे भाव आहे कमी आहेत हे आहे, थे आहे थे। अपना, अपना ते आहे मित्रांनो आपण आपलं एकच असते की तुम्ही सु सुरुवातीला उत्पादन वाढलं पाहिजे जेव्हा भाव कमी होतील तेव्हा तुमचं उत्पादन हे वाढलं पाहिजे हे टार्गेट पहिल्यांदा आपण ठेवलं पाहिजे भाव वाढतील किंवा कमी होतील हे आपण हे तर चालू राहील परंतु आपलं उत्पादन मात्र कमी येणार नाही ह्याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद